मुलांनो सर्वप्रथम पाटकोर असा कायताकृती कागद घ्यायचा, त्याची अशी त्रिकोणाची घडी घालायची आणि त्यानंतर ती घडी उरलेला कागद असं दुमरून घ्यायचा आणि आपण चौरस फाडून घ्यायचा। चौरस फाडल्यानंतर या चौरसाचे आता रुमालाची घडी तयार करायची। रुमालाची घडी तयार झाली, रुमालाची घडी तयार केल्यानंतर परत कागद आपला उघडून घ्यायचा आणि ही टोक एक दोन आणि तीन अशी तीन टोकं आतमध्ये टाकून द्यायची। तीन टोकं आतमध्ये टाकल्यानंतर एक ओपन टोक येते, आता ही घडी एकावर एक अशी न्यायची। आता हे खालील टोक ह्या टोकापर्यंत आपल्याला न्यायचे। आता इथं रुमालाच्या घडीसारखा आपला आकार तयार झाला। या आकारावर आता हे ही बंद बाजू झाली, ही मोकळे पदर झाले। आता याचं एक टोक वरच्या दिशेला न्यायचं। आता घडी उलट करायची, उरलेले सगळे टोक वरच्या दिशेला न्यायचे। आता हे टोपीसारखा आकार तयार झाला। आता याच्या दोन अंगठी टाकून वरून असा दाब द्यायचा। दाब दिल्यानंतर ही जी वरची बाजू आहे, हे दोन टोकं आपण असे उलगडून घ्यायचे। झाली आपली छान शिडाची ओळी तयार।